प्रामुख्याने मागील 21 तारखेपासून केंद्र शासनाने देशातल्या सगळ्यात राज्यामध्ये ज्या रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना निर्देश दिलेले आहेत की 21 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत केंद्र शासन आता प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्यातील ॲक्टिव्ह पेशंटच्या तुलनेमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा त्या ठिकाणी करेल म्हणून सुरुवातीला 2,68,000 आपल्याला 10 दिवसाचा पुरवठा त्या ठिकाणी होता तो खूप कमी होता. आपण सातत्यानं पाठपुरावा केला. माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सरकारच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं त्यांना आपण पत्र पाठवलं त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि 2,68,000 वरनं 4,35,000 रेमडेसिवीर देण्याचं त्यांनी परवा त्या ठिकाणी जाहीर केलं. परंतु हे जरी त्या ठिकाणी एकीकडे जाहीर करतं केलं असलं आज आपल्याला दररोज 70,000 रेमडेसिवीरची आज आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आवश्यकता आहे. 4,35,000 त्या ठिकाणी रेमडेसिवीर केंद्र शासनानं जरी त्या ठिकाणी द्यायचं कबूल केलं असलं तरी मागच्या 21 तारखेपर्यंत तर आजच्या तारखेपर्यंत जर आपण पुरवठा जर पाहिला तर 22,000-22,500 वर रेमडेसिवीर इंजेक्शन त्या ठिकाणी जाऊन राहिलेले नाही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शॉर्टफॉल निर्माण होऊन राहिलेला आहे आणि त्या बैठकीच्या निमित्तानं ताबडतोबीनं केंद्र शासनाला आणि कंपन्यांना त्या ठिकाणी सूचित करावं असं आमचं त्या ठिकाणी ठरलं आणि केंद्र शासनानं जो 4,35,000 त्यात पुरवठा करण्याचं मान्य केलेलं आहे तो सुद्धा ताबडतोबीनं त्यांनी त्या ठिकाणी पुरवावा आणि जो शॉर्टफॉल आता तो मागच्या 5 दिवसात जो गॅप निर्माण झालेला आहे त्याच्या सहित त्यांनी पुढचा पुरवठा सुरळीत करावा अशा प्रकारची विनंती सुद्धा आम्ही केंद्र सरकारला करून राहिलो आहे. साधारणतः केंद्र सरकारने जेव्हा सांगितलं 21 तारखेला नोटिफिकेशन त्यांचं आलं राज्य सरकार आपले सगळे एफर्ट्स त्या ठिकाणी लावून ज्या रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला दिवसाला 38,000 ते 39,000 रेमडेसिवीर त्या ठिकाणी मिळत होते आणि केंद्र सरकारनं हातामध्ये घेतल्यानंतर निश्चितपणे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढीव 4,35,000 घोषणा केल्यानंतर सुद्धा आज 22,000 त्या ठिकाणी मिळत आहे. काही कदाचित ट्रान्झिशनमध्ये काही एखाद्या दिवसाची 2 दिवसाची मी अडचण त्या ठिकाणी समजू शकतो पण इतका मोठा जर शॉर्टफॉल त्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर तो ताबडतोबीनं भरून काढला पाहिजे. यासाठी जो कमी मिळून राहिलेला साठा आहे प्लस तुम्ही जो कमिटमेंट दिलेले आकडे आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकारने पुढच्या काळामध्ये ते पूर्ण करावेत यासाठी आम्ही त्या केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून राहिलो आहे. अनेक प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही राजकीय नेते असतील किंवा इतर सामाजिक क्षेत्रामधले काम करणारे सुद्धा मान्यवर असतील त्यांनी आपापले त्या ठिकाणी एफर्ट्स वापरून रेमडेसिवीर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्या ठिकाणी ही गोष्ट त्या ठिकाणी खरी आहे परंतु रेमडेसिवीर त्या ठिकाणी असलेल्या सिच्युएशनचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक मात्र त्याच्यामध्ये या रेमडेसिवीरचा अनेक ठिकाणी काळाबाजार करताना पकडले गेलेले आहेत. त्याच्यावर आपण गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेले आहेत. आम्ही पोलीस विभागाच्या माध्यमातून किंवा FBIचा आमचा जो व्हिजिलन्स विभाग आहे या व्हिजिलन्सच्या माध्यमातून अनेक पथकं त्या ठिकाणी तयार केलेली आहेत आणि ह्या रेड्स आम्ही जे काळाचा बाजार करताना जे लोकं पकडले गेलेले आहेत हे आमच्याच पोलिसांच्या मदतीनेच आम्ही त्या ठिकाणी सापळे रचून त्या ठिकाणी पकडले गेलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीकडं आमच्या दोन्ही विभागाचं त्या ठिकाणी लक्ष आहे आणि काळाबाजार होणार नाही जास्त दरानं लोकांना जास्त किमतीनं विकत घेता येऊ नये यासाठी आमचे प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी राहतील.